आयुष ही सेकंडरी पॅथी आहे असे काहींना वाटते. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. मात्र आपल्याला जागतिक पातळीवर आयुर्वेदाला उपचारांच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलंय. दी असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे पुण्यात हॉटेल सर्टिन ग्रँड येथे आयोजित नेत्रतज्ज्ञ कान नाक आणि घसा तज्ज्ञांची सिनर्जी 2018 या 17व्या परिषदेचं उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रख्यात फोकोसर्जन डॉक्टर जे के शहा, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर मधुसूदन झव्वर, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे रजिस्ट्रार डॉक्टर दिलीप वांगे, डॉक्टर प्रणव भागवत, डॉक्टर हरिंद्र दवे, डॉक्टर दिलीप पुराणिक, डॉक्टर पारस शहा, सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर राजेश पवार, परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा गोलेचा, सेक्रेटरी डॉक्टर आनंद खडके, डॉक्टर संदीप निमसे, डॉक्टर अभिजित आगरे, डॉक्टर राजेंद्र लाहोरे आदी उपस्थित होते. परिषदेला देशभरातून 400 अधिक डॉक्टर उपस्थित होते. श्रीपाद नाईक म्हणाले, आपण भारताबाहेरील उपचार पद्धती डोक्यावर घेऊन नसतो. त्या काळाच्या सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला नाही. मात्र आत्ताच्या सरकारने आयुर्वेदाचा प्रसार केल्यामुळे त्याची ताकद दिसू लागली. अमेरिकेमध्ये देखील आपल्या या पॅथीला आता महत्त्व आहे. योग जगभर पसरला तसा आता आयुर्वेद जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. डॉक्टरी पेशा हा समाजसेवेचा भाग असून हा पेशा म्हणजे समाजसेवेचे साधन आहे असा दृष्टिकोन डॉक्टरांमध्ये असणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. शलाकी हा विषय घेऊन तुम्ही सगळ्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि आयुर्वेदातून आपण काय करू शकतो ही देशालाच नव्हे तर परदेशात सुद्धा आपल्या पॅथीची छाप कशा पद्धतीने पाडता येईल, मला वाटतं तुम्ही भरपूर त्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळे इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन जी आहे ती कुठेही कमी नाही हे तुम्ही तुमच्या या प्रयत्नाने सिद्ध करत आहात, त्याबद्दल खूप आनंद वाटतो. दुर्दैवाने आम्ही पाठ्यक्रमात गेलो आणि जी आपली सिस्टम हजारो वर्षाची आपली मेडिकल सिस्टम जी आहे ती किती उच्च दर्जाची आहे दाखवण्याची संधी मला वाटतं आज या देशाला मिळालेली आहे. पण हे सगळं करताना तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं का वाटतं की आयुर्वेद किंवा इतर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन जे आहेत त्या कुशकामी आहेत अशा पद्धतीचा आविर्भाव घेऊन देशात भारताच्या बाहेर आलेली पद्धती डोक्यावर घेऊन आम्ही नाचलो. परंतु येणाऱ्या आलेल्या सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा आपल्या पद्धतीचा विचार कधी केलाच नाही असं मला वाटतं. नाहीतर 70 वर्षानंतर सुद्धा आज जी स्थिती या आपल्या पद्धतीची आयुर्वेदाची म्हणा किंवा इंडियन सिस्टम मेडिसिन व्हायला पाहिजे होती तेवढी आपण केलं नाही आपण मान्य करायला पाहिजे. आम्ही कुणाला बोट दाखवत नाही तुम्ही का नाही केली आम्ही का नाही केली असं असं तसं वाटत नाही. पण ते व्हायला पाहिजे. ऋषीमुनींनी आपल्या पूर्वजांनी जे काय करून ठेवलेलं आहे परंतु त्याचा फायदा जर आपण घेण्यात अपयशी ठरलो हा दोष त्यांचा नाही आहे. आणि याची ताकद काय आहे ती हळूहळू आज जगाला दिसायला लागली आहे आणि त्यामुळे आज मला सांगायला आनंद वाटतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये आपला प्रतिनिधी गेल्या वर्षापासून तिथं बसलेला आहे आणि कॉर्पोरेशन मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला सामील केलेला आहे. एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक उदाहरण मी देतो की 1.5 वर्षा अगोदर आम्ही एक कॅन्सरवर कॉन्फरन्स घेतली होती दिल्लीला. 2 दिवसाची कॉन्फरन्स होती, खूप इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. अमेरिकेतून एक टीम आली होती त्या कॉन्फरन्सला. आपले सगळे स्पेशलिस्ट या विषयाचे स्पेशलिस्ट तिकडे आले होते. 300-350 रजिस्ट्रेशन झालं, सगळे लोक होते. कॉन्फरन्स संपली आणि लगेच आठवड्याभरात जो रिस्पॉन्स त्यांचा आला की अमेरिकेसारखी डॉक्टरांची टीम ती ॲलोपॅथीवाले होते त्यांचा रिस्पॉन्स 8 दिवसात आला की आम्हाला तुमच्या बरोबर MOU करायचं आहे
आणि आपला जो रिसर्चमध्ये आणि कॉपरेशनमध्ये आपल्याला बरोबर जायचं आहे हे त्यांचं म्हणणं होतं. आज अमेरिकन सुद्धा जर आपल्या कॅचीला एवढे महत्व द्यायला लागले आणि आम्हाला मला वाटतं आमची जी काय मानसिकता तीच आहे, जेव्हा बाहेरून काही येतं ते आम्हाला चांगलं वाटतं. आपलं जे काय अशी आपली मानसिकता झालेली आहे याच्या आता, आणि त्यामुळे अशा गोष्टी खूप चालल्या. योग कशा पद्धतीने जगभर पसरला आणि ते आज लोक ज्या पद्धतीनं भारताची प्रशंसा करतायत, तुम्ही आम्हाला एक चांगली गोष्ट दिलेली आहे. प्रत्येक जो कुठचा तरी प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट येतो आणि जेव्हा प्राईम मिनिस्टर आपला परिचय करून देतो की हे आपले योगाचे मिनिस्टर आहेत, तो 5 मिनिटं माझ्याशी बोलतोय, मला वाटतं त्याच्यात काय मला वाटत नाही, पण एवढं आकर्षण योगाच्या संदर्भात झालेलं आहे. पण अशा पद्धतीचं आपली जी आपलं जे दुसरा पुढचं काम आहे ते आयुर्वेदा सुद्धा अशाच पद्धतीनं आपली जी सिस्टीम आहे अशाच पद्धतीने जगात भोगवण्याचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे आणि मला वाटतं आजची कॉन्फरन्स त्याचा एक भाग आहे मसाला करायला वाटतं. डॉक्टर सुवर्ण गोलेच्या म्हणाल्या नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित करणे, डॉक्टरांसाठी अद्ययावत माहितीविषयी व्याख्याने परिसंवाद घेणे, अत्याधुनिक तंत्र व्हिडिओच्या माध्यमातून नव्या डॉक्टरांना दाखवणे, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शास्त्राची सखोल ओळख करून देणे व मुख्यत्वे समाजातील गरजूंपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. डॉक्टर अभिजित आंग्रे, डॉक्टर राजेंद्र लोहारे, डॉक्टर प्रणव भागवत, आनंद खडके, संदीप निमसे, श्याम झेंडे, मनोज भाईगुडे, डॉक्टर अनिल वायकुळे, डॉक्टर मिलिंद गोरे, डॉक्टर मयुरेश कुलकर्णी, ललित शहा, उदय कुरुडकर यांनी परिषदेच्या आयोजनात सहभाग घेतला. मी पुण्यामध्ये 1984 पासून मी नेत्रतज्ज्ञ म्हणून मी काम करतो आहे. 1984 मध्ये माझं ज्यावेळेला MD शालक्य म्हणजे आयुर्वेदामधलं मी पदव्युत्तर शिक्षण घेऊन नेत्रतज्ज्ञ म्हणून ह्या व्यवसायाला सुरुवात केली. आजपर्यंत साधारण 34 वर्षापर्यंतपासून मी हा व्यवसाय करतो आहे. दी असोसिएशन ऑफ शलाकी इंडिया ह्याची स्थापना ऑलमोस्ट 12-13 वर्षापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये दरवर्षी आपण ही नेत्रतज्ज्ञ आणि नाकांघसातज्ज्ञ यांची कॉन्फरन्स आयोजित करत असतो. यापूर्वीच्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस देखील या संघटनेने आयोजित केलेल्या आहेत. याचा पूर्ण अनुभव आणि हा सगळा वारसा हा आपण असोसिएशन ऑफ शलाकीपासून पुढे हा चालू ठेवलेला आहे. नेत्रतज्ज्ञ संघटनेचं हे जे काम आहे हे वास्तविक पाहता जे नवीन विद्यार्थी जे आम्ही तयार करू इच्छितो आहे त्यांना अतिशय अद्ययावत ज्ञान देणं, त्याचप्रमाणे आयुर्वेदाचं जी काही आपली प्राचीन ओळख आहे त्याचंही पूर्णपणे ज्ञान देणं आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये त्यांचं जे काही ज्ञान आहे ते पेशंटपर्यंत पोहोचवण्याकरता मदत करणं हा केवळ एकमेव हेतू हा या कॉन्फरन्सचा आहे. आयुर्वेदामध्ये सक्सेस रेट जर तुम्ही म्हणाल तर कॅटरॅक्ट सर्जरी जी आहे त्याला 100% सक्सेस रेट आपण नक्की म्हणू शकतो, कारण ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जे काय आहे ते डील करण्याची जी पद्धत असते ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल सर्जनवर अवलंबून असते आणि त्या पद्धतीने तो त्याच्या प्रॅक्टिसमध्ये नक्की चांगले त्याचे उपचार आणि त्याचे रिझल्ट देऊ शकतो. आयुर्वेदामध्ये खूप नव्याने जे काही तंत्र आम्ही आता या गेल्या काही वर्षांपासून आम्ही एक आणू इच्छितो आहे त्याच्यामध्ये जे मोठे 4 आजार आहेत ज्याच्यामध्ये डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आहे, ॲलर्जिक आय कंडिशन्स आहेत आणि ग्लकोमा आहे, काचबिंदू, या 4 रोगांमध्ये जेथे ॲलोपॅथीचे उपचार काही ठराविक मर्यादेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी येतात, परंतु त्या मर्यादा संपल्यानंतर मात्र ते उपचार त्या ठिकाणी थंडावतात म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढे आणखी काय हा प्रश्न पेशंटला पडत असतो. तर अशा काही केसेस आम्ही गेल्या 16-17 वर्षामध्ये ज्या रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडीमध्ये अभ्यासल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की याच्याकरता आयुर्वेदिक जे काही चिकित्सा आहे बेसिक प्रिन्सिपल वापरून जी चिकित्सा केली जाते ती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि ही जी चिकित्सा आहे ही जर आपण ह्या पेशंटना आपण देऊ केली तर त्यांचं रिकरन्स जो आहे याच्यामधला वारंवार जे काही त्यांना रक्तस्राव डोळ्यामध्ये रेटिनावर होत असतो किंवा काचबिंदूचं जे काही त्यांची मागची नर खराब होत असते ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने बऱ्याच प्रमाणामध्ये ह्या सगळा प्रोग्रेस थांबवू शकतो आणि त्याचं व्हिजन जे आहे ते आपण स्टॅबिलाइज करू शकतो आणि काही केसेसमध्ये आम्ही असे म्हणू शकतो की त्यांचं जी काही व्हिजन कॉम्प्रोमाइज झालेली होती ती चांगली होण्याकडे देखील आपण त्याचा प्रवास सुरू करू शकतो. आणि महाराष्ट्र शाखा नाकांघसा तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ यांची ही 17वी राष्ट्रीय परिषद
पुणे येथे हॉटेल ग्रँड शेरेटनमध्ये आज आयोजित करण्यात आलेली आहे. याचं उद्घाटन माननीय आयुष मंत्री केंद्रीय मंत्री माननीय श्रीपादजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश हा डॉक्टरांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि नवनवीन शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा तंत्रज्ञान पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. समाजामध्ये जे गरजू रुग्ण आहेत, ज्या उपचारांना मिश्र वैद्यकशास्त्रामध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही, अशा काही काचबिंदू आणि नेत्रगत रक्तस्राव या वेगवेगळ्या व्याधींवर संशोधन करून त्यावरचे प्रबंध प्रकाशित करणे हा सुद्धा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये वेटलॅब आणि हँड्स ऑन ट्रेनिंग असा जो विशिष्ट उपक्रम राबवण्यात आला, याच्यामध्ये नवीन डॉक्टरांना अत्याधुनिक मशिनरींद्वारे शस्त्रक्रियेचं प्रात्यक्षिक करण्याचं ट्रेनिंग इथे देण्यात आलं. आणि यामध्ये नवीन मशिनरी आणि उपकरणं यांचं देखील प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून 400 अधिक डॉक्टर्स पार्टिसिपंट्स यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेषतः गुजरात, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश येथूनही मान्यवरांचा व्याख्यानं देण्यात समावेश आहे.